सिंधुदुर्गामधून एक महत्वाची बातमी, वैभव वाडीतील नागरिकांवर पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झालेले. अखेर 2 तासानंतर पीपीई किट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या घटनेनं वैभववाडी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि याच घटनेची आपण ही सध्या महत्वाची दृश्य साम टीव्हीवर पाहतोय. कशा पद्धतीनं स्मशानभूमीवर पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे. स्मशानभूमीवर आपण पाहतोय अंत्यसंस्कार करताना पीपीई किट घालावं लागतंय कारण अचानक मधमाशांनी इकडे हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे 2 तासानंतर पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे. वैभववाडीमधली ही घटना आहे.